विनू व त्याचे आईबाबा रविवारी संध्याकाळी फिरायला बागेत गेले बागेत खूप मुले मुली खेळताना दिसत होती त्या गटात विनूला त्याच्याच इमारतीत राहणारा कुणाल दिसला कुणालनेही विनूला पाहिले कुणालने हे विन्या अरे एकी खेळायला आमच्याबरोबर असा आवाज दिला आईबाबांना विचारून विनू तडक खेळायला पळाला गटाबरोबर विनू खूप खेळला दमला आईबाबांजवळ परत आला आईने विनूसमोर गरमागरम बटाटे वडे ठेवले विनूने भराभर दोन वडे खाल्ले तो म्हणाला की मला खूप भूक लागली आहे आणखीन एक खाऊया का आई बाबा म्हणाले आमचं पोट भरलं आहे बाबा तू खा हवं तर ते ऐकून विनू म्हणाला की पोट भरायला ती काय पिशवी आहे का आईला हसू आलं ती म्हणाली की हो पिशवीच आहे ती थांब तुला सांगते आता गम्मत, बागेत हिरवळीवर बसून आई सांगू लागली डोळे कान नाक जीभ आणि त्वचा अशा इंद्रियांमुळे आपल्याला आजूबाजूची माहिती समजते म्हणून या इंद्रियांना ज्ञानेंद्रिये असं म्हणतात एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिय असं म्हणतात जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत त्यांना बाह्यावयव असं म्हणतात आईनं विचारलं विनू आपले बाह्यावयव कुठले आहेत त्यावर विनू म्हणाला कान नाक हात ते आपले बाह्यावयव आहेत आईने शाबासकी दिली ती पुढे म्हणाली हे अवयव आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो म्हणून त्यांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात हे जसे बाहेरून दिसतात तसे आपले काही अवयव बाहेरून दिसत नाहीत आपल्या शरीराची अनेक कामे शरीराच्या आतील भागात चालतात ती आपल्या रक्तामार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते जेवताना आपण अन्न खातो त्याचं पचन होतं ही कामं शरीराच्या आत असणारी वेगवेगळी इंद्रिय करतात त्यांना आंतरेंद्रिय असं म्हणतात ही इंद्रिये शरीराच्या आतल्या बाजूस असल्यामुळे ती बाहेरून दिसत नाहीत आंतर म्हणजे आतील शरीराच्या आतील महत्त्वाची कामे करणारी इंद्रिये सुरक्षित असणे आवश्यक असते आई म्हणाली त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ जागा असते तिला पोकळी असे म्हणतात जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोकळीला शिरो पोकळी असे म्हणतात शिर म्हणजे डोके धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे तीन भाग पडतात वक्ष पोकळी उदर पोकळी आणि कटी पोकळी छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी म्हणतात पोटाच्या भागातील पोकळीचे दोन भाग असतात त्यांना उदर पोकळी म्हणजे पोटाची पोकळी आणि कटी पोकळी म्हणजे कमरेची पोकळी अशी नावं आहेत या पोकळ्यांमध्ये शरीरातील सर्व आंतरेंद्रिय असतात आपली जागा सोडून ते इकडे तिकडे हालचाल करणार नाहीत अशी त्यांची रचना असते आईने विनूला विचारले की तू तोंडाने जेवतोस तो घास कुठे जातो ते माहिती आहे का तुला विनू म्हणाला हो मग आई म्हणाली तो घास पुढे पुढे कसा जातो ते आपण पाहूया ग्रासनलिका तोंड आणि जठर ही आंतरेंद्रिय आहेत ही इंद्रिय अन्नाच्या पचनाचं काम करतात यापैकी जठर हे उदर पोकळीत म्हणजे पोटाच्या पोकळीत असतं तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचण्यासाठी जिभेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते दातांनी आपण अन्न चावतो चावताना अन्नात लाळ मिसळते त्यामुळे अन्नाचा ओलसर गोळा होतो जो सहजपणे गिळता येतो आपण गिळलेला घास ग्रासनलिकेत जातो ग्रास नलिकेची जा भिंत लवचिक असते कशीही हलू शकते त्यामुळे अन्नाचा घास ग्रासनलिकेतून जठरापर्यंत सुलभपणे पुढे नेला जातो उदर पोकळीतील आंतरेंद्रियाच्या मदतीने अन्नाचे पचन होते अन्नातील न पचलेला निरुपयोगी भाग गुदद्वारा वाटे विष्ठेच्या रूपाने बाहेर टाकला जातो तोंडापासून गुदद्वारापर्यंतच्या अन्न मार्गाची लांबी सुमारे नऊ मीटर असते दोन हृदय हृदय हा शरीरातील महत्वाचा भाग आहे हे इंद्रिय वक्ष पोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते हृदयाच्या भिंतीही लवचिक असतात म्हणजेच कडक नसतात आपल्या शरीरात रक्त असते आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात जाते घेतलेली हवा संपूर्ण शरीराला पोचवण्याचं काम रक्त करते आपण अन्न खातो त्याचं पचन झाल्यानंतर त्यातील अन्न घटक शरीराच्या प्रत्येक भागाला पोचवण्याचं काम रक्त करतं त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमधून रक्त खेळते म्हणजे फिरते ठेवावे लागते हे काम हृदय करते हृदयाचे आकारमान कमी जास्त होते आकारमान कमी होणे म्हणजे आकुंचन आणि आकारमान पुन्हा पूर्वीसारखे होणे म्हणजे हृदयाचे शिथिलीकरण होय हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण आलटून पालटून म्हणजे एकदा आकुंचन आणि एकदा शिथिलीकरण असे होत असते हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्त शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते पुढे प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे पुढे ढकलले जाते हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका असं म्हणतात तीन फुप्फुसे आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे हवा शरीरात घेतो ती ज्या इंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्या इंद्रियांना फुप्फुसे असं म्हणतात आपल्याला दोन फुप्फुसं असतात ती वक्ष पोकळीत असतात त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते दोन फुफ्फुसांच्यामध्ये किंचित डाव्या बाजूला हृदय असते तेथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते उजवे फुप्फूस डाव्यापेक्षा थोडेसे मोठे असते श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुप्फुसापर्यंत पोहोचण्यासाठी एक नळीसारखे आंतरेंद्रिय असते त्याला श्वासनलिका असं म्हणतात श्वासनलिकेला पुढे दोन छोटे फाटे फुटतात त्यांना श्वसनी असे म्हणतात श्वास घेतला की हवा फुप्फुसात जाते त्यामुळे फुप्फुसे थोडीशी प्रसरण पावतात म्हणजे मोठी होतात त्यामुळे श्वास घेतल्यावर छातीही फुकते हृदय आणि फुप्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात ही दोन्ही इंद्रिये महत्त्वाची आहेत ती वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात चार मेंदू शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते म्हणजे काय करायचे आणि काय नाही करायचे ते मेंदू ठरवतो उदाहरणार्थ हात उचलायचा की नाही पाय पुढे कधी टाकायचा कुठे बघायचे याची सूचना मेंदू त्या हाताला पायांना किंवा डोळ्यांना देतो त्याप्रमाणे ते त्या अवयव काम करतात राग येणे आनंद वाटणे दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो काही वेळा तो दगावण्याचा म्हणजे मरण्याचा संभव असतो यासाठी मेंदूला संरक्षणाची जरूर असते म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कठीण कवच घातले उदाहरणार्थ खेळताना आपले डोके हळूच आपटले तर कवटीच्या कवचामुळे आपल्या मेंदूला इजा होत नाही धक्का बसत नाही विनूला मेंदूचे महत्व समजले बटाटेवडे ज्यात गुंडाले होते ते कागद सर्वांनी बागेत ठेवलेल्या कचरापेटीत टाकले आईस्क्रीम खाऊ हा विनूचा हट्ट ऐकत सगळे हसत बागेतून बाहेर पडले मुलांना आहे की नाही गंमत चला तर मग आपणही पाहूया आपल्या शरीराच्या आत सारांश एक ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला आजूबाजूची माहिती समजते दोन आपले जे अवयव आपण बाहेरून सहजपणे पाहू शकतो त्यांना बाह्येंद्रिये असंही म्हणतात तीन जे अवयव आपल्या शरीराच्या आतील बाजूस असतात त्यांना आंतरेंद्रिय असं म्हणतात चार शरीरात शिरोपोकळी वक्षपोकळी आणि उदरपोकळी या तीन महत्त्वाच्या पोकळ्या आहेत त्यात आंतरेंद्रिये सुरक्षित असतात पाच तोंडातील घास जठरापर्यंत पोहोचण्यासाठी वक्षपोकळीत एक नळी असते तिला ग्रासनलिका किंवा ग्रासिका म्हणतात सहा हृदय हा शरीरातील महत्त्वाचा भाग आहे हे इंद्रिय वक्षपोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते सर्व शरीराला रक्त पुरवठा करणे आणि अन्न घटक पोहोचवणे ही महत्त्वाची कामे हृदय रुदय करते हृदयाचे आकुंचन आणि प्रसरण होते त्यावेळी नाडीचे ठोके जाणवतात सात नाका वाटे शरीरात घेतलेली हवा ज्या इंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्या इंद्रियांना फुप्फुसे म्हणतात ती बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित असतात आठ शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्त्वाचे आंतरेंद्रिय आहे आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते पारिभाषिक शब्द आंतरेंद्रिय फुप्पुसे हृदय मेंदू शिरोपोकळी वक्षपोकळी उदरपोकळी ग्रासनलिका श्वासनलिका श्वसनी नियंत्रण संरक्षण स्वाध्याय माझे काम काय श्वसननलिका हृदय ग्रासनलिका मेंदू मी में कोणत्या पोकळीत सुरक्षित आहे फुप्फुस